ठाणे महापालिकेच्या सेवेतून 2016 ते 2021 दरम्यान सेवानिवृत्त झालेल्या शेकडो कर्मचाऱ्यांना त्यांची देणी पालिकेनं दिलेली नाहीत. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना पेन्शनमध्ये 7व्या वेतन आयोगानुसार ग्रॅच्युइटी, रजा, विक्री, पेन्शन विक्रीच्या फरकाची रक्कम मिळालेली नाही. त्यामुळे या शेकडो कर्मचाऱ्यांची सस्य हुलपट सुरू असून या कर्मचाऱ्यांनी अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांची भेट घेतली. रोडे यांनी येत्या आठवड्यात संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यातून मार्ग काढण्याचं आश्वासन कर्मचाऱ्यांना दिलंय. 2021 नंतर जे पालिकेचे कर्मचारी सेवानिवृत्त होत आहेत त्यांना सर्व देणी व्यवस्थित देण्यात येत आहेत. मात्र 2016 ते 2021 दरम्यान जे कर्मचारी निवृत्त झालेत त्यांना वेतन आयोगानुसार ग्रॅज्युटी, पेन्शन विक्री, रजा विक्री आणि इतर थकीत फरक रक्कम मिळालेली नाहीत. याबाबत गेल्या वर्षापासून हे कर्मचारी पालिका आयुक्त, उपायुक्त मुख्यालय, अतिरिक्त आयुक्त यांच्या कार्यालयात चक्रा मारत आहेत. मात्र त्यांना अद्याप न्याय मिळालेला नाही. विशेष म्हणजे याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयातही पत्रव्यवहार करण्यात आला असल्याची माहिती ठाणे महापालिका सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष PH पाटील आणि सचिव इजाज पाटील यांनी दिली. दरम्यान गुरुवारी ठाणे महापालिका सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पालिका मुख्यालयात अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांची भेट घेऊन चर्चा केली. कामगारांची देणी थकीत असणं हा त्यांच्यावर अन्याय असून यातून मार्ग काढण्यासाठी येत्या आठवड्यात पालिका उपायुक्त मुख्यालय लेखाधिकारी यांची बैठक बोलवणार असून या बैठकीला युनियनच्या पदाधिकाऱ्यांनाही निमंत्रित करण्यात येणार असल्याचं आश्वासन रोड यांनी दिलं. आमच्या मागण्या, आम्ही सेवानिवृत्त कर्मचारी असून सुद्धा आम्हाला आमच्या मागण्या अजूनपर्यंत मिळत नाही. पहिली मागणी आमची ग्रॅच्युइटी मिळण्याबाबत आहे. तर ग्रॅज्युइटी अजूनपर्यंत रजेचा पगार नाही दिला, ग्रॅज्युइटी नाही दिली, त्याच्यानंतर पेन्शन विक्री तो एक ते पण अजूनपर्यंत मिळालेलं नाही आहे. आणि माननीय आयुक्त साहेबांना आम्ही भेटलो, 15 मार्चला भेटलो. त्याच्यानंतर त्यांनी माननीय उपायुक्त यांच्याकडे, मुख्यालय यांच्याकडे पाठवलं. त्यांना पण आम्ही 3-4 वेळा भेट झाली, आम्ही भेटलो त्यांना, तरी पण आमच्या मागण्या अजूनपर्यंत पूर्ण झालेल्या नाही आहेत. तरी आज आम्ही माननीय रोडे साहेब, अतिरिक्त आयुक्त यांना भेटलो आमच्या मागण्यांसाठी. तर त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आणि पुढच्या हप्त्यामध्ये आम्ही मीटिंग ठेवू आणि उपायुक्त आणि त्यांना बोलून मीटिंगमध्ये ठरवून तुम्हाला तुमच्या मागण्या मान्य करून देऊ असे आम्हाला सांगितले त्यांनी. तुम्ही सेवानिवृत्त होऊन किती वर्ष? मी सेवानिवृत्त होऊन कोणी 12-15 वर्ष झालेले आहेत, तर काही 9 वर्ष झालेले आहेत. तर त्यांच्या बाबतीत अजूनपर्यंत त्यांनी काही विचार केलेला नाही. त्याच्या आधी आपण जे परिवहन आणि शिक्षण मंडळ यांना आपण ग्रँट देतो आणि आमच्या आधी त्यांना आम्हाला न मिळता आमच्या आधी त्यांना महापालिकेने पेन्शन दिलेलं आहे. पेन्शन ग्रॅज्युइटी त्यांना असेल ते फरक. किती कर्मचारी असे आहेत की ज्यांना थकीत रक्कम मिळालेली नाही आणि रकमेचा आकडा किती आहे? आतापर्यंत 3,500 कर्मचाऱ्यांची आमच्या थकीत रक्कम राहिलेली आहे. रकमेचा आकडा किती आहे? रकमेचा आकडा प्रत्येकाचे 10,000, कोणाचे 8 लाख, 10 लाख, असे 8-10 आहेत, 15 लाख असे त्यांचे थकीत रक्कम आहे.